विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांच्या पदरी पडलं पवित्र झालं या गद्यपाठाचे वाचन आपण कालच्या तासामध्ये केलेले आहे. बॅरिस्टरचं कार्ड या त्यांच्या आत्मचरित्रातून हा पाठ घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आत्मचरित्र हा साहित्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रकार मानला जातो. एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःत स्वतःच्या आयुष्याचं वर्णन चित्रण करायला लागते तेव्हा या प्रकारच्या साहित्याला आत्मचरित्र म्हटलं जातं. मराठीमध्ये आत्मचरित्राची समृद्ध परंपरा आहे आणि याच परंपरेमधलं एक ठळक आत्मचरित्र म्हणून बॅरिस्टरचं कार्ट या आत्मचरित्राकडे पाहिलं जातं. आता या आत्मचरित्रामधून घेण्यात आलेला हा जो पाठ आहे तो पाठ म्हणजे अतिशय लहान असणारा गद्यवेचा आहे. मूलतः आत्मचरित्र खूप मोठं आहे. जो पाठ आपणाला घेण्यात आलेला आहे त्या पाठात नेमकं काय काय आहे कालच्या वाचनामधून काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. या पाठाचा जो पहिला भाग आहे तो पहिला भाग ज्यामध्ये लेखक स्वतःच्या हिम्मतराव या नावाबद्दल आणि त्या नावाच्या अनुषंगाने ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टींबद्दल बोलतो आहे. दुसऱ्या भागात आपला जन्म झाला आणि जन्माच्या वेळची नेमकी परिस्थिती कशी होती, आपला जन्म नेमका कोणत्या तारखेला झाला, कोणत्या वेळेला झाला, त्याची नोंद कशामुळे नाही, या सगळ्या गोष्टींबद्दल लेखक बोलतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये लेखकाची जी आई आहे ती आई श्रीमंत तालेवार असणाऱ्या घराण्यामधली, परंतु तिचं लग्न तिच्या घरापेक्षा तिच्या कुटुंबापेक्षा श्रीमंतीच्या बाबतीमध्ये संपत्तीच्या बाबतीमध्ये संपन्नतेच्या बाबतीमध्ये काहीशा कमी असलेल्या एका घराण्यात तिचं लग्न झालं. ते लग्न का केलं गेलं, या लग्नाच्या पाठीमागची एक हकीकत जी आहे ती हकीकत सुद्धा लेखक या पाठामधून आपणाला सांगतो आहे. आणि या पाठाचा सगळ्यात महत्वाचा भाग वैशिष्ट्यपूर्ण भाग कोणता असेल तर लेखकाचे आजोबा, अशिक्षित असणारे कर्तडे आजोबा यांना शिक्षणाबद्दल किती प्रेम वाटत होत आणि या प्रेमामुळे लेखकाला शिकवण्यासाठी लेखकाचे जे आई वडील आहेत त्या लेखकाच्या आई वडिलांना घडवण्यासाठी या कर्तडे आजोबांनी किती महत्वाचं योगदान दिलेलं आहे. मूलतः अडाणी असलेला हा माणूस, अशिक्षित असलेला हा माणूस, परंतु प्रचंड कष्ट करणारा माणूस, स्वतःच्या तत्वावरती पराकोटीची निष्ठा ठेवणारा हा माणूस, या माणसाचं चरित्र रेखाटणं हा या पाठाचा महत्वाचा हेतू आहे. म्हणून आपण या पाठामधून लेखकाच्या बालपणामधल्या तरुणपणामधल्या काही गोष्टी पाहत असतानाच जे कर्तडे आजोबा आहेत या आजोबांचं व्यक्तित्व आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं त्याचा विचार आपण आजच्या या विवेचन आणि विश्लेषणाच्या तासिकेमध्ये करणार आहोत. मित्रांनो, मी पहिल्यांदा पहिल्या भागाकडे येतो. बघा, पाठाची सुरुवात करतानाच लेखक असं म्हणतो की आई वडिलांनी माझं नाव हिम्मतराव ठेवलेलं आहे. आता कालच्या लेखकाच्या परिचयामध्ये आपण हे लक्षात घेतलंय की लेखकाचं बालपणीचं नाव धैर्यवान असं आहे. तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न जेव्हा परीक्षेमध्ये विचारला जाईल तेव्हा हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे बरं का. कोणता प्रश्न? तर लेखकाचं बालपणीचं नाव काय होतं? तर लेखकाचं बालपणीचं नाव धैर्यवान होतं. पण नंतर पुढे लेखकाची जिद्द, चिकाटी, धाडस या गुणांमुळे धैर्यवान हे नाव बाजूला पडलं आणि हिम्मतराव हेच नाव रूढ झालं. आता मूळ पाठात लेखक याच्याबद्दल काही फार बोलत नाही, बोलताना फक्त इतकंच म्हणतो की जेव्हा माझं लग्न ठरवण्याची वेळ आली त्यावेळेस वधू पक्षांकडे आम्ही काय केलं, एक जन्म टिपण पाठवून दिलं. त्या जन्म टिपण्यावरती हिम्मतराव हे नाव होत. आता आपणाला माहिती आहे की हिम्मतराव हे काही सोफिस्टिकेटेड किंवा शहरी महानगरी वळणाचं नाव नाहीये. स्वाभाविकच वधू पक्षाकडून प्रमोदिनी म्हणजे अर्थात लेखकाची
बायको यांनी एक आक्षेप नोंदवला, तो असा होता की हे कसलं नाव आहे बाबा, आणि असलं नाव धारण करणारा जो मुलगा आहे तो मुलगा स्वभावानं कसा असेल, वागायला कसा असेल, म्हणजे त्याचे विचार आणि व्यवहार नेमके कसे असतील, हे या नावावरून त्यांनी शंका उपस्थित केली होती। आता अशा पद्धतीची शंका ही नावावरून उपस्थित होतेच हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। एखाद्या व्यक्तीचं नाव भारदस्त असेल तर मग शंकेला जागा उरत नाही, आपोआप त्याची एक इमेज, एक प्रतिमा तयार होते। पण समजा एखाद्याचं नाव जर काहीसं वेगळं असेल, रुटीन नसेल, अगदी हटके असेल, तर त्याच्या नावाबद्दल शंका कुशंका उपस्थित केल्या जातातच। ही आजची परिस्थिती आहे। हे तर लेखकाने जे नोंदवलंय ती तर खूप जुनी गोष्ट आहे, म्हणजे साधारणतः 50-60 वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल की अंबाजोगाई या ठिकाणी लेखकाचं स्थळ जमत होतं, तिथून प्रमोदिनी म्हणजे लेखकाची नंतर झालेली बायको यांनी शंका उपस्थित केली की या मुलाचं नाव असं कसं। यावेळेस वडिलांनी, प्रमोदिनी यांच्या वडिलांनी शंका दूर करताना असं म्हटलं की हा मुलगा शेतकरी कुटुंबातील आहे, त्याचे आई वडील खेडूत असल्यामुळे हे प्रचलित नाव ठेवण्यात आले आहे। खेड्यामध्ये हिम्मतराव हे नाव अनेक लोकांचं ठेवलं जातं, परंतु मुलगा हुशार आहे आणि संशोधक वृत्तीचा आहे। या पद्धतीने आपल्या लेकीच्या शंकेचं निराकरण करण्याचं काम वडिलांनी केलेलं होतं, म्हणजे प्रमोदिनी यांच्या वडिलांनी केलेलं होतं। हा पहिला किस्सा सांगितलाय हिम्मतराव या नावाच्या अनुषंगाने। दुसरा किस्सा आहे लेखकाचा धाकटा मुलगा पराग, हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकत होता। दर रोज हजेरी घेत असताना शिक्षक त्याचं नाव पराग हिम्मतराव बावसकर या पद्धतीने उच्चारायचे। तो वर्गामध्ये उपस्थित आहे का, इज ही प्रेझेंट ऑर नॉट, या पद्धतीने ते विचारत असतील। आता हिम्मतराव हे नाव उच्चारलं गेलं की सगळा वर्ग फिदी 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 असं हसायला लागायचं। वर्गामध्ये काहीतरी वेगळं नाव, वेगळं आडनाव किंवा असं काही झालं की वर्ग कसा हसतो याचा अनुभव तुम्हाला पण आहे। तिथेही असंच व्हायचं, त्याच्या वर्गातले सगळे जे वर्गमित्र किंवा वर्गमैत्रिणी आहेत त्या हसायला लागायच्या। स्वाभाविकच पराग नाराज व्हायचा, अगदी हजेरी म्हणजे त्याला एक मोठी परीक्षा वाटायची, शरम आल्यासारखी वाटायची। मग नंतर त्यानं याच्यावरती एक वृत्ती, एक आयडिया काढली होती, ती म्हणजे वर्गात जर समजा एखाद्या शिक्षकाने त्याला त्याचं नाव विचारलं तर तो वडिलांचं नाव हिम्मतराव असं न सांगता सरळ पराग यच बावस्कर असं सांगायचं आणि हिम्मतराव हे नाव घेणं टाळायचं। या नावाच्या अनुषंगानेच परागने एके दिवशी त्याच्या आई वडिलांना, म्हणजे लेखकाला आणि लेखकाच्या पत्नीला प्रश्न विचारला होता, तो म्हणजे बाबा असे कसे होत तुमचे नाव। आता यावर विनोदी पद्धतीनं लेखकानं उत्तर दिलं होतं, बरं झालं बाबा माझं नाव हिम्मतराव ठेवलंय, हिम्मतराव हे न नाव ठेवता सांडू किंवा दगडू असं ठेवलं असतं तर कसली पंचायत झाली असती तुझी, विचार करतोयस ना। आपल्या नावाच्या अनुषंगाने हे दोन तीन किस्से लेखकाने सुरुवातीला सांगितलेले आहेत। एका अर्थानं त्याच्या नावाच्या अनुषंगानं ज्या ज्या काही प्रतिकूल गोष्टी घडत होत्या या त्यानं सुरुवातीला नोंदवल्या, पण एक अनुकूल नोंद पण आहे बरं का, किंवा एक सन्मानजनक नोंद पण आहे। ती नोंद कोणती आहे, तर लंडनला जाण्यापूर्वी लेखकाच्या समव्यावसायिकांनी, याचा अर्थ लेखक डॉक्टर असेल तर डॉक्टरकीचाच व्यवसाय करणारे त्याचे बाकी मित्र, त्यांना समव्यावसायिक म्हटलेलं आहे, समव्यावसायिकांनी लेखकाला निरोप देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता। डॉक्टर नितीन कुद्री मोती, जे की MD ही मेडिकल क्षेत्रामधली अत्यंत महत्वाची असणारी उच्च पदवी त्यांनी संपादन केलेली होती, असे डॉक्टर नितीन यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये सांगितलं होतं की डॉक्टर बावसकरांची संशोधनाची हिम्मत ही त्यांच्या आईने पाचवीच्या दिवशी पाळण्यात घालताना ओळखली असावी व म्हणूनच त्यांचे नाव योग्यतेप्रमाणे हिम्मतराव असे ठेवले असावे। आपल्याकडं म्हटलं जातं ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, पाचव्या दिवशी जेव्हा बाळाचं नाव ठेवलं जातं तेव्हा लेखकाच्या आईनं यांचं नाव हिम्मतराव का ठेवलं असेल, कारण हे लेकरू पुढील आयुष्यामध्ये किती धाडसी
आणि किती कर्तृत्ववान होणार आहे याची जाणीव पाळण्यामध्ये असतानाच तिला पाचव्या दिवशी झाली असेल आणि तिचं ते नाव ठेवणं किती सार्थ आहे या पद्धतीचे कौतुकास्पद उद्गार डॉक्टर नितीन यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये काढलेले होते. म्हणजे जे नाव आपलं आपल्या आई वडिलांनी ठेवलेलं आहे ते सार्थ करून दाखवायची जबाबदारी आपल्यावरती असते आणि लेखकाने ती जबाबदारी सांभाळलेली आहे. इथपर्यंत आपल्या नावाच्या अनुषंगाने लेखक बोलतो आहे. हा या पाठाचा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये तो काय करतोय तर आपला जो जन्म झाला त्या जन्माच्या वेळेसची सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती कशी होती हे सांगण्याचं काम लेखक करतो आहे. आता ही सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थिती समजून घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपण आज ज्या कालखंडामध्ये जगतो आहोत तो अनेक अर्थानं प्रगत असणारा कालखंड आहे. पण आजपासून 50-70 वर्षापूर्वीच्या कालखंडाचा जर आपण विचार केला, कारण लेखकाचा जन्म 1950 आहे, म्हणजे साधारणतः 70-80 वर्षापूर्वीच्या कालखंडाचा जर विचार केला तर सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती अत्यंत वेगळी होती, विचित्र होती, किंवा नेमका शब्द वापरायला आपण गेलो तर विपरीत होती असंही आपणाला म्हणता येईल. या कालखंडामध्ये रझाकारांची कशी दहशत होती, या दहशतीमुळे गावं कशी भीतीच्या सावटाखाली वावरायची या गोष्टी लेखकाने सांगितलेल्या आहेत. तो काय म्हणतोय बघा, तो म्हणतो की ज्या हिम्मतरावांच्या नावाची चर्चा इतका वेळ आपण केली नावाच्या अनुषंगाने, त्यांचा जन्म रखमाबाईच्या कुशीमध्ये झाला, म्हणजे त्यांच्या आईचं नाव रखमाबाई आहे. गावामध्ये बारीक सारीक गोष्टीवरून वादविवाद व्हायचे, भांडणं व्हायची, आणि भांडणं झाल्याबरोबर माणसं एकमेकाला काय म्हणायची, काय रझाकारासारखा वागतोस का रे, असं म्हणून ही मंडळी या सगळ्या बाकीच्यांना हिणवायची, अपमानित करायची. कारण रझाकाराचा काळ म्हणजे 1948-50 काळ. मित्रांनो, कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण जी निजामी राजवट आहे या राजवटीमध्ये रझाकार नावाची जी संघटना होती, ही संघटना जे म्हणजे आपण म्हणूयात की निजामी राजवटीला निजामी राजवटीसोबत नसणारे जे लोक असायचे, जे उर्दू शिवाय दुसरी भाषा बोलायचे, ज्यामध्ये मराठी असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, या सगळ्या लोकांना अन्यायाला, अत्याचाराला सामना करावा लागायचा या लोकांना. किंवा थोडस वेगळ्या भाषेमध्ये आपण जर याच चित्रण वर्णन करायला लागलो तर जे कोणी गैर मुस्लिम असणारे लोक होते यांच्यावरती ही रझाकार नावाची जी संघटना आहे ती संघटना अन्याय अत्याचार करायची. अन्याय अत्याचार म्हणजे काय करायची, लेखकाने सांगितलंय की हे रझाकार खेड्यामध्ये जायचे, बळजबरीने अन्नधान्य व संपत्ती लुटायचे, अगदी स्त्रियांवर अत्याचार सुद्धा करायचे. लेखकाच्या घरासमोर असणारे 70 ओलांडलेले काशीनाथ जाधव रात्री उन्हाळ्यामध्ये रझाकारांबद्दलचे आपले अनुभव सांगायचे, जे शक्यतो प्रतिकूल अनुभव असायचे. म्हणजे रझाकार कसे अन्यायी होते, अत्याचारी होते, गुंड पुंड प्रवृत्तीचे होते हे काशीनाथ जाधव सांगायचे. फक्त एक अनुभव मात्र लेखकाला विचित्र वाटलेला आहे, त्याची नोंद लेखकाने केलेली आहे. तो लेखक म्हणतो आहे की त्यांनी एक अनुभव असा सांगितला होता की एक रझाकार कुटुंबासहित गावामध्ये आसरा घेण्यासाठी आला पण त्याला कुणीच आसरा देईना. गावामधल्या कुणीतरी एकानी आसरा देण्यासाठी एक अट ठेवली. काय होती अट? ती म्हणजे त्या रझाकाराने सगळ्यांसमक्ष आपला जो मुलगा आहे त्या आपल्या मुलाला कापायचं, आपला जो मुलगा आहे त्या मुलाला मारून टाकायचं. आणि त्या रझाकाराने आपल्या कुटुंबासमक्ष आणि गावासमक्ष आपल्या मुलाला कापण्याची मारण्याची तयारी ठेवली. लोकांनी त्याला अडवलं पण त्यानं तयारी ठेवली. आणि मग गावातल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या आया बहिणी होत्या, त्या म्हणाल्या हा स्वतःच्या मुलावरती सुद्धा चाकू चालवण्यासाठी मागे पुढे पाहत नाही, मग बाकीच्यांची तो काय पर्वा करेल, असं म्हणून त्याला गावात राहूच दिलं नाही. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला यावरून लक्षात येतात. एक,
रझाकार हे कसे क्रूर होते हे लेखकाला यामधून सांगायचं आहे. पण रझाकारा बरोबरच ते गाव सुद्धा अशा एखाद्या रझाकारासोबत कसं क्रौर्यानं वागत होत, क्रूरतेनं वागत होत. अशरा देण्यासाठी विचित्र अट ठेवणं आणि त्या अटीची पूर्तता तो करतोय असं दिसल्यानंतर परत तो किती हिंसर आहे म्हणून त्याला गावाबाहेर ढकलून देणं, गावाबाहेर हाकलून देणं, या पद्धतीचं क्रौर्याचं वातावरण 1948 ते 1950 या कालखंडामध्ये होतं हे लेखक या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये सांगतो आहे. या पाठाचा तिसरा भाग आहे तो म्हणजे आपले आई वडील कसे अशिक्षित होते आणि जन्मवेळेची काळाची दिनांकाची नोंदही त्यांनी कशी केली नाही याबद्दल लेखक सांगतो. लेखक म्हणतो की आईला जर कोणी माझ्या जन्माच्या वेळची वेळ वगैरे विचारली तर ती म्हणते की तुझी जन्माची वेळ ही पहाटेची आहे. आता लेखकाने या ठिकाणी सांगितलंय की खेड्यातील स्त्रिया भल्या पहाटे 3:30-4 वाजता जात्यावर दळण दळण्यासाठी उठायच्या आणि मग त्याच वेळेस नेमका लेखकाचा जन्म झालेला असेल. लेखकाचे वडील विनोदाने असं म्हणायचे की ज्योतिषी देखील लेखकाचे भविष्य अचूकपणाने वर्तवू शकणार नाही, कारण सकाळच्या वेळी जन्म झाला म्हणजे नेमका किती वाजता कोणत्या नक्षत्रात असताना या कशाची खबरबात या जन्माच्या वेळेवरून आणि काळावरून ठरवता येणं शक्य नसायचं. पण लेखक पुढे जाऊन असं म्हणतो की माझाच माझ्या कर्तृत्वावरती इतका विश्वास होता की ज्योतिषाला माझं भविष्य विचारण्याची मला कधी गरजच पडली नाही. म्हणजे तो विचारानं कसा पुढारलेला आहे, कसा आधुनिक आहे हे यामधून आपल्या लक्षामध्ये येतं. आता लेखक येतो आहे या पाठाच्या अत्यंत महत्वाच्या भागाकडे, कारण तो स्वतःची आई आणि आजोबा या दोघांबद्दल बोलणार आहे. तो म्हणतो की माझी आई ही अत्यंत कर्तृत्ववान होती, हिम्मतवान होती, जिद्दी आणि कष्टाळू होती. आता ही खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता ज्या कालखंडामध्ये लेखकाची ही आई आहे त्या कालखंडात, म्हणजे साधारणतः 1950 हा कालखंड पकडा आणि त्याच्या अगोदर आईचा जर आणखीन तारुण्याचा कालखंड आपण पकडायला लागलो तर अजून 20 वर्ष आपल्याला मागे जावं लागेल. म्हणजे 1925-30 जो हा कालखंड असेल, या कालखंडामध्ये लेखकाची आई ही किती जिद्दी, किती हिम्मतवान, किती कर्तृत्ववान आणि किती कष्टाळू होती याच्याबद्दल तो सांगतो आहे. तिचे जे वडील आहेत, हे वडील म्हणजे तुळशीराम पाटील, हे भोकरदन तालुक्यातील धडाडीचं व्यक्तिमत्व होतं. ते दगडवाडी या गावचे पोलीस पाटील होते. त्या काळात पाटीलकीला फार महत्व होते आणि त्यांचा गावामध्ये खूप दबदबा होता. तालुक्याला जाण्यासाठी दळणवळणाचे साधन नव्हते, पण त्या काळात हे जे आईचे वडील आहेत ते घोड्यावरून तालुक्याच्या गावाला जायचे. लेखकाची आई ही घरातली सगळ्यात मोठी मुलगी होती म्हणून ती सुद्धा स्वतः घोड्यावर बसून वडिलांबरोबर जात असे. म्हणजे आजपासून साधारणतः 90-100 वर्षापूर्वीचा हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये घोड्यावर बसून तालुक्याला जाणारी ही जी बाई आहे, हिची प्रतिमा तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणून तिच्या कर्तृत्वाचं एक सर्वसाधारण अदमास तुम्ही घेऊ शकता. आता तिची ही कर्तृत्व संपन्नता बघितल्याच्या नंतर मुलांच्या जाती जन्मली असती तर भोकरदन तालुक्यावर तिने राज्य केले असते असे आईचे जे वडील आहेत ते वडील नेहमी म्हणायचे. आता खर तर त्या काळात मुलगी ही वतनदार घराणं पाहून द्यायची अशी प्रथा होती. वतनदार म्हणजे ज्याचं घर गढीवर आहे तो वतनदार. गढी म्हणजे खेड्यातील एक प्रकारचा मातीचा गड. ही सर्व पांढरी माती पूर्वीच्या काळात ज्वालामुखीमुळे तयार झालेली असावी व पूर्वजांपासून वतनदारी यांच्याकडे आली असावी. वतनदार व्यक्तीचा गरिबीचा व श्रीमंतीचा विचार करायची पद्धत नव्हती. जो कुणी वतनदार आहे ते सगळे वतनदार एक समान, त्यामध्ये कुणीतरी श्रीमंत, त्यामध्ये कुणीतरी गरीब असं म्हणण्याची पद्धत नव्हती, असं मानायचीही पद्धत नव्हती. म्हणून आई जरी श्रीमंत कुटुंबातील असली तरी देखील तिचा विवाह अतिशय गरिबीत वाढलेले परंतु गढीवरची वतनदारी असलेले श्रीयुत साळूबा बावसकर यांच्याशी संपन्न झाला. आता आई श्रीमंत घराण्यातली आहे, तालेवार घराण्यातली आहे, वडिलांबरोबर
घोड्यावर बसून तालुक्याला जाणारी आहे. आता घरामध्ये घोडं होतं याचा अर्थ यावरून ही श्रीमंतीची कल्पना येण्यासारखी आहे. पण अशा या श्रीमंत कुटुंबातील मुलीचा विवाह मात्र वतनदार असलेल्या पण संपन्नता किंवा श्रीमंती नसलेल्या किंवा वेगळ्या शब्दामध्ये दारिद्र्य किंवा गरिबी असलेल्या एका घरामध्ये झाला. आता हे जे पाठाला नाव दिलंय ना, ते पाठाला दिलेलं नाव ही या आईची काय भावना आहे आपल्या या सासरी आलेल्या कुटुंबाकडे बघण्याची, यावरून पाठाला नाव दिलेलं आहे किंवा शीर्षक बहाल केलेलं आहे. आता आई कधी कधी वैतागायची या गरिबीला आणि दारिद्र्याला, आणि कधी कधी वैतागून तिच्या तोंडून अनाहूतपणे निघून जायचं की माझ्या बापाने फक्त गढीचे पांढरे ढेकूळ बघून या दरिद्र्याच्या पदरी घातले. माहेरची सर्व श्रीमंती विसरून आईने माझ्या वडिलास पूर्ण साथ दिली, हेही लेखक कबूल करतो. ती वैतागून कधी कधी बोलायची, पण तिनं कधीही गरीब असलेल्या आपल्या नवऱ्याची साथ सोडली नाही. ती आजन्म अखंडपणानं वडिलांसोबत राहिली. आणि ही का राहिली, कारण तिचं एक तत्व होतं, ते म्हणजे पदरी पडलं आणि पवित्र झालं. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आली ना, मग तिच्याबद्दल काय वैताग करायचा, तिच्याबद्दल काय रागराग करायचं, का संतापायचं. उलट ती गोष्ट आपल्या आयुष्याचा भाग झालेली आहे, या पद्धतीनं त्या गोष्टीला स्वीकारता यायला पाहिजे. असा स्वीकार करण्याची पद्धत तिच्याकडे होती, म्हणून तिचा संस्कार सुखाचा होऊ शकला. आणि स्वाभाविकच हे जे तिच्या अंगी असणारं सौजन्य आहे, ही तिच्या अंगी असणारी समन्वयशीलता आहे, ही तिच्या अंगी असणारी सहनशीलता आहे, या सगळ्या गोष्टी आपोआप लेखकामध्ये आलेल्या आहेत. आणि म्हणून पदरी पडलं आणि पवित्र झालं या पद्धतीच्या व्यापक भावाने आपण आपल्या आयुष्याकडे बघणं हे लेखक त्याच्या आईकडून शिकलेला आहे. हा या पाठातला पुढचा महत्वाचा भाग होता. शेवटचा भाग या पाठामधला आहे, तो म्हणजे भले आई ज्या सासरी आलेली आहे त्या सासरी संपत्तीच्या बाबतीमध्ये, संपत्ती याचा अर्थ भौतिक संपत्ती, वस्तू, सुखसुविधा या बाबतीमध्ये दारिद्र्य असेल, परंतु संस्काराच्या बाबतीमध्ये, नीतिमत्तेच्या बाबतीमध्ये, व्यवहाराच्या बाबतीमध्ये, वागणुकीच्या बाबतीमध्ये मात्र हे कुटुंब संपन्न, समृद्ध आणि श्रीमंत होत. हाही दाखला या पाठामध्ये खूप महत्वाचा आहे. लेखक म्हणतो, माझे आजोबा, माझे वडील लहान असताना वारले, त्यामुळे वडिलांचा सांभाळ त्यांचे मामा पाटीलबा कर्तडे यांनी स्वतः अविवाहित राहून केला. हा या पाठामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे बरं का. त्यांनी वडिलांना लहानाचे मोठे केले. कर्तडे आजा म्हणजे आमचे साक्षात गाडगे बाबा. आता गाडगे बाबा डोळ्यासमोर आणा तुम्ही. आता गाडगे बाबा याचा अर्थ आपण पेहराव कोणता घातलेला आहे, कपडे कोणते घातलेले आहेत, अन्न कोणतं खातो आहोत, या सगळ्यांशी काही देणं घेणं नाही. म्हणजे बहिरंग महत्वाचं नाहीच आहे, महत्वाचं आहे ते अंतरंग. असेच हे कर्तळे आजोबा होते. स्वतःच्या मुलाप्रमाणे त्यांनी आपल्या भाज्याचा सांभाळ केला. सालदारकी करून म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानं राहून काम करून कमावलेल्या चांदीच्या 80 रुपयांमध्ये देहड नावाचं जे जालना जिल्ह्यामधलं गाव आहे त्या गावात जमीन खरेदी केली व भाच्याच्या म्हणजे लेखकाच्या वडिलांच्या नावावरती करून दिली. केवढा उदात्त हेतू आहे. स्वतः सालानं राहून जमीन विकत घेतले, पै पै जमून, दमडी दमडी जमून जमीन विकत घेतली आहे आणि सगळी जमीन मात्र आपल्या भाच्याच्या नावावरती करून दिली आहे. लेखक म्हणतो, हल्ली वडील देखील स्वतःच्या मुलाच्या नावाने संपत्ती करण्यापूर्वी 10 वेळा विचार करतात, पोराच्या नावावर करू का नको असा विचार करतात. इथं मात्र कर्तडे आजोबांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी त्यांनी केलेलं आहे, हाडाची काढ केलेली आहे आणि या कष्टातनं जी जमीन विकत घेतली ती आपल्या भाच्याच्या नावावरती करून दिलेली आहे. आता त्यांचं
रूप वर्णन करण्याचं काम लेखक करतोय. लेखक म्हणतो, कर्तडे आजोबा रंगानं इतके काळे होते की काळ्या जमिनीवर पडले तर ओळखू येणार नाहीत, पण मनाने स्वच्छ होते. अंगावर फक्त धोतर घालायचे. त्यांनी शर्ट कधीच वापरला नाही. त्यांना हिशोब येत नव्हता, कारण अडाणी होते, अशिक्षित होते. हिशेब येत नसल्यामुळे ते रोज मजुरीला जात असताना किती दिवस मजुरी केली हे समजण्यासाठी मजुरीहून आल्यावर कमरेच्या करदोड्याला त्या दिवशीची आठवण म्हणून एक गाठ मारायचे. 8-15 दिवसांनी किती गाठी आहेत म्हणून माझ्या आईला म्हणजे भाचे सुनेला मोजायला लावायचे, आईला हिशेब करायला लावायचे. ज्याप्रमाणे मुंबईला एखाद्या मालकाकडे अशिक्षित चाकरमणी वर्षानुवर्ष जीवन घालवतो, त्यातला हा प्रकार होता. बघा, लिहिता वाचता येत नाहीये, अडाणी आहे, पण जगण्याची बाराखडी नेमकेपणानं कळलेली आहे. कष्ट करायचे, पण आपण जे कष्ट केलेले आहेत त्या कष्टातनं जे मिळवलंय ते काही स्वतःच्या गाठीला बांधून नाही ठेवायचं, ते मोकळेपणानं दुसऱ्यांना देत राहायचं. अशी उदात्तता हा त्यांच्या चारित्र्याचा सगळ्यात महत्वाचा गुण होता. पुढच्या टप्प्यात काय घडतंय, आई वडिलांनी म्हणजे लेखकाच्या आई वडिलांनी आम्हा भावंडांना बुलढाणा येथे शिक्षणासाठी नेण्याचे ठरवले. आता बुलढाणा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. तेथे पाय गव्हांची 10x6 फुटाची खोली 6 रुपये भाड्याने घेतली. त्या काळातली घटना आहे. वडिलांनी कर्तडे आजोबाला तुम्ही बुलढाण्याला येऊ नका, देवडाले राहा असं सांगितलं, कारण शहरातली खोली लहान होती आणि आपल्या आजोबांची व्यवस्था होणार नाही याची जी कल्पना आहे ती कल्पना लेखकाच्या वडिलांना होती. आपल्या मामाची व्यवस्था होणार नाही याची कल्पना होती. आता भाच्यावर आपले नेहमी लक्ष असले पाहिजे ही कर्तडे आजाच्या मनातली तळमळ मात्र त्यांना स्वस्थ बसू देईना. ते स्वतः बुलढाण्याला आले. त्यांनी जुन्या बुलढाण्यातील श्रीमंत शेतकरी तुकाराम दादा मुठ्ठे यांच्या शेतातील गोठ्यावर त्यांची गुरे सांभाळण्यासाठी मुक्काम ठोकला. बघा, म्हातारा कसा मायाळू आहे. इथं तरी सालदार राहून तो कसं बस काम करायचा, इथं मात्र तो बुलढाण्याला येऊन शहरामध्ये येऊन तुकाराम दादा गुठ्ठे नावाचा जो एक मोठा शेतकरी आहे त्याच्या गोठ्यातली गुरं सांभाळण्याचं काम पत्करतो. पण आपला भाच्चा आणि भाच्याची जी पोरं आहेत त्यांच्या ओढीनं तो बुलढाण्यालाच राहायचा निर्णय घेतो. दर 8 दिवसांनी ते आम्हाला भेटायला यायचे. विशेष म्हणजे रोज रात्री आलेल्या जेवणातील 2 भाकरीपैकी 1 भाकर बाजूला काढून ती उन्हात वाळवून ठेवायचे. अशा 3-4 दिवसांच्या जेवणातील शिल्लक ठेवलेल्या वाळवलेल्या भाकरी ते या आपल्या भाच्याच्या मुलांसाठी घेऊन यायचे आणि लेखकाची आई ते वाळवलेले भाकरीचे कुटके गुळामध्ये शिजवून द्यायची आणि हे सगळी मुलं मोठ्या आवडीनं ते खायचे. आपण म्हणतो ना की संस्कृती संस्कृती कशाला म्हटलं जातं. स्वतःच्या पोटात भूक लागलेली असताना सुद्धा त्यातली कोरभर असेल, अर्धी असेल किंवा पूर्ण असेल, भाकरी बाजूला काढून दुसऱ्याला खाऊ देणं, याच्यापेक्षा मोठी संस्कृती कुठली असते. कर्तडे आजोबा स्वतःला दिलेल्या भाकरीतली 1 भाकरी बाजूला काढायचे, वाळवायची आणि ती वाळवून घेऊन यायचे. म्हणजे प्रेम करण्यासाठी पैसाच लागत असतो असं नाही, प्रेम ह्या छोट्या छोट्या कृतीतनं दिसून येत असतं, जे की कर्तडे आजोबांच्या बाबतीमध्ये दिसतंय. कर्तडे आजाचा संसार म्हणजे गोठ्यावर पिण्याच्या पाण्याचे मडके व जेवणासाठी परातीच्या आकाराचे मातीचे भांडे, त्याला परोळ असं म्हणतात. कर्तडे आजेच्या सांगण्यावरून संसारावरून लेखकाला आठवण झाली ती मदर टेरेसाची. बघा, तुलना अगोदर गाडगे बाबासोबत केलेली आहे लेखकाने, आता मदर टेरेसांसोबत करतो आहे. गाडगे बाबा असतील किंवा मदर टेरेसा असतील, या संतत्वाला पोहोचलेल्या विभूती आहेत आणि त्या संतत्वाच्या बरोबरीनं तो आपल्या आजोबांना नेऊन बसवतो आहे. इतके त्याला आपले हे आजोबा महत्वाचे वाटतात. आपले आजोबा आहेत म्हणून नव्हे, पण त्यांचं एकंदरीत जे चारित्र्य आहे ते तितकंच धवल आहे, तितकंच उज्ज्वल आहे, ते तितकंच सेवाभावी आहे. म्हणून लेखक म्हणतोय, मदर टेरेसाची संपत्ती म्हणजे 1 बादली व 1 साडी एवढीच होती.
त्याच्या पुढे आजची माझी स्वतःची संपत्ती व कपडे बघता मला लाज वाटते, कारण माझ्या आजोबाची जी संपत्ती आहे ती संपत्ती पण अशीच होती। म्हणजे संपत्तीच्या दृष्टिकोनातून कफल लागत, पण चारित्र्याच्या बाबतीत मात्र श्रीमंत आणि समृद्ध असे माझे आजोबा होते हे लेखकाला सांगायचे। कर्तळे आजोबा शेतातून गावात आमच्या भेटीसाठी येत असताना रस्त्यात पडलेले वर्तमानपत्राचे तुकडे जमा करून आणायचे आणि घरी आल्यानंतर आम्हाला म्हणजे लेखकाला आणि त्यांच्या भावंडाला वाचायला लावायचे। आम्हाला वाचायला येते हे पाहून ते बेहद्द खुश व्हायचे। काय आनंद आहे, तर आपले जे नातू आहेत त्यांना वाचायला येतं याचा भयंकर प्रचंड मोठा अकल्पित असा आनंद त्यांना व्हायचा। आपण एका निराळ्या जगामध्ये प्रवास केला आहे असा भाव त्यांच्या चेहऱ्यावरती उमटायचा। त्यांच्या चेहऱ्यावरील पाहिलेली खुशी आजही मी विसरू शकत नाही। अजून तरी अशिक्षित व्यक्तींमध्ये शिक्षणाबद्दल एवढे प्रेम असलेला चेहरा मी पाहिलेला नाही। यावरून शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षण प्रेमाची ओढ मी जाणू शकतो। अगोदर गाडगे बाबा, नंतर मदर टेरेसा आणि आता कर्मवीर अण्णा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आठवण लेखकाला यायला लागते। आई वडील हे माळकरी होते, स्वाभाविक घरामध्ये नेहमी शाकाहारी जेवण व्हायचं, पण कर्तळे आजाला मटण आवडत असल्यामुळे आमची आई वडिलांना चोरून 8 ते 15 दिवसातून एकदा तरी मटण करून आजाला द्यायचीच। खर तर ती आई जी सासरी आल्याच्या नंतर काय दरिद्र्याच्या कुटुंबामध्ये येऊन पडले असं वाटत होत, पण त्याच दरिद्र्याच्या कुटुंबाचा एक सदस्य असणाऱ्या कर्तळे आजोबाबद्दल तिचं काळीज तीळ तीळ तुटायचं। आणि म्हणून घर शाकाहारी आणि माळकरी असताना सुद्धा केवळ या कर्तळे आजोबाला म्हणजे तिच्या सासऱ्याला हे आवड मटण आवडतं, म्हणून दर 8 दिवसाला ती त्यांना मटण सुद्धा करून खाऊ घालायची अशी नोंद लेखक या ठिकाणी घेतो आहे। कर्तळे आजोबांचे वय जास्त झाल्यामुळे व आजारपणामुळे आई त्यांना देहेड येथे घेऊन गेली। मेंदूचा रक्त पुरवठा कमी झाला व त्यावरील नियंत्रण गेले। जीवनात खूप कष्ट केलेले होते। विहिरीवर, मोटेवर व शेतात नांगर हाकलताना, बैलांना आळवताना जे गाणे ते म्हणत होते ते गाणे आजारपणामध्ये मोठमोठ्याने बडबडायचे। खेड्यातील लोक अशा व्यक्तीला यम लागला असे म्हणतात। व्यक्ती आजारपणामध्ये अशी मोठमोठ्याने ओरडायला लागली की याला यमाची बाधा झाली, म्हणजे आता यम येणार आणि याला घेऊन जाणार, म्हणजे हा माणूस मरणार असं गावाकडे मानण्याची प्रथा आहे, त्याची आठवणही लेखक या ठिकाणी करून देतो आहे। त्यांच्या हातापायाला खूप सूज आली होती, मलमूत्रावरील नियंत्रण गेले होते। खेड्यामध्ये पायावरून सूज आल्यावर आता ही व्यक्ती लवकर जाणार म्हणजे मरणार असे समजतात, कारण ही सूज क्रोनिक हार्ट फेल्युअरमुळे येते। तसेच आजारपणात चेहऱ्यावर अगोदर सूज आल्यास उलटी सूज आली असे म्हणण्याची पद्धत आहे। यामुळे गावाकडची माणसं घाबरतात, कारण वैद्यकीय दृष्टिकोनातून चेहऱ्यावर सूज येणे म्हणजे मूत्रपिंड निकामी होणे, असा रुग्ण लवकर दगावतो। आता एक महत्वाची गोष्ट याही भागातून आपण समजून घेतली पाहिजे की वैद्यक शास्त्रामध्ये रोगाचं निदान झाल्यानंतर अमुक अमुक झालंय या कारणामुळे रोगाला या गोष्टी होण्याची शक्यता आहे, हे जे निदाना अंती आपण सांगू शकतो ते मात्र ग्रामीण भागात अनुभवा अंती लोक त्या बाबतीमधला निष्कर्ष काढतात। म्हणून वैद्यक शास्त्र आणि आपल्या परंपरेचं असणारं परंपरेतून आलेलं जे शहाणपण आहे या दोन्ही गोष्टींबद्दल लेखक बोलतो आहे। परंपरेने जे शहाणपण आणलेलं ते टाकाऊ नाहीये, त्याचा पण आपण विचार केला पाहिजे असं लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे। लेखक म्हणतोय की शिक्षण रूपी अमृत पाजण्यासाठी व नंतर डॉक्टर होण्यासाठी ज्या कर्तळे आजाने जीवनाचे योगदान दिले त्यांनी आयुष्यभर व शेवटच्या आजारपणात काही औषधोपचार न करता आपले जीवन संपवले। म्हणजे कर्तळे आजोबा निधन पावले, मेले, दगावले। लेखक म्हणतोय हे कर्तळे आजोबा वारल्यानंतर अजूनही मला आठवते, जेवढ्या जोराने मी रडलो व मला दुःख झाले तेवढे दुःख आई वडील वारल्यानंतरही झाले नाही।
लहानपणापासून त्यांच्या अंगा खांद्यावर खेळल्यामुळे आई वडिलांपेक्षाही त्यांची जवळीक जास्त होती, अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाणे म्हणजे आपल्या आयुष्याचाच अविभाज्य असणारा भाग कुणीतरी तोडून घेतल्यासारखं आहे। म्हणून लेखक म्हणतो, आई वडील वारल्यानंतर सुद्धा मी जितका रडलो नाही तितका कर्तडे आजोबा गेल्यानंतर, त्यांच्या निधनानंतर मी रडलो। कारण लेखकाच्या दृष्टिकोनातून कर्तडे आजोबा म्हणजे फक्त आजोबा नव्हतेच, तर कर्तडे आजोबा म्हणजे संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील आणि मदर टेरेसा यांचा अंश ज्या व्यक्तिमत्वामध्ये होता, असा एक अतिशय चारित्र्य संपन्न असणारा, अशिक्षित असलेला पण प्रचंड शहाणा असणारा असा माणूस होता। म्हणून या माणसाच्या निधनाचं मला खूप मोठं दुःख झालं असं लेखक या पाठामधून आपणाला सांगतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, पदरी पडलं आणि पवित्र झालं या पाठाचं वेगवेगळ्या भागाच्या अनुषंगाने असणार विश्लेषण आणि विवेचन मी या ठिकाणी केलेलं आहे। तुम्ही पुन्हा एकदा हा पाठ वाचा आणि वाचून या पाठाचं तुमचं स्वतःच काही स्वतंत्र आकलन तयार होतंय का याचा तुम्ही विचार करावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि इथं थांबतो। धन्यवाद।